Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to see a poetic appreciation of this poem, Walk a Little Slower. And this poem is from your 9th standard English course book. Namaskar vidyarthyanno, mi Sapna teacher tumha sarvanchu khup khup swagat karte. Aaj apan Walk a Little Slower hi ji 1.1 poem ahe tyacha poetic appreciation baghnar ahot. To poetic appreciation sathi tumhala 5 marks astat ani he 5 marks milavna atishay sopa aahe. तर त्याचं मार्किंग सिस्टीम कशी असते कसे मिळवायचं ते मी तुम्हाला इतकं सोप्या पद्धतीने सांगणार आहे ना की तुम्ही कोणत्याही कवितेचं पोएटिक अप्रिसिएशन आरामात करू शकता. बरं, या अगोदर आपण याचा वॉर्मिंग अप, या कवितेचा अर्थ, शिवाय कवितेचा इंग्लिश वर्कशॉप असं सगळं सोडवलेलं आहे. आता आपण बघतोय ते पोएटिक अप्रिसिएशन. सी द फर्स्ट पार्ट इज टायटल. पोएटिक अप्रिसिएशन मध्ये सगळ्यात पहिलं टायटल असतं. जे कवितेला दिलेलं आहे ना तेच टायटल आपण जसंच्या तसं उतरवायचं. वॉक अ लिटल स्लो, अरे याला आपण मिळणार आहेत हाफ मार्क्स. ओके, हाफ मार्क्स मिळणार आहेत. ऑथर किंवा नेम ऑफ द पोएट, आता जेव्हा नेम ऑफ द पोएट दिलेला नसतो त्याला अननोन ऑथर असं म्हणून लिहायचं, याला असणारे हाफ मार्क्स. राईम स्कीम, राईम स्कीम आहे या कवितेची ए बी सी बी. आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडला असं यार, ही राईम स्कीम नेमकी कशी ओळखायची, रायमिंग वर्ड्स माहिती होते, रायमिंग स्कीम आम्हाला काय माहीत नाहीये, त्यांच्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. याचं कारण असं आहे की जर राईम स्कीम तुम्हाला कळाली तर तुम्ही कोणत्याही कवितेचं राईम स्कीम व्यवस्थित सोडू शकता आणि ओळखू शकता. तर आता आपण याची राईम स्कीम बघणार आहोत. इथे ए बी सी बी आहे, याच्यासाठी आहे 1 मार्क. या कवितेमध्ये फिगर ऑफ स्पीच कोणते कोणते आलेले आहेत, या कवितेत फिगर ऑफ स्पीच आहेत मेटाफर, रिपिटेशन आणि अलिटरेशन. तर मेटाफर, रिपिटेशन, अलिटरेशन हे सुद्धा जर तुम्हाला माहित नसेल तर आपण याचा स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे, तर डिटेलमध्ये तुम्ही बघालच. पण या कवितेत आता हे 3 फिगर ऑफ स्पीच आलेले आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क आहे. आणि पुढे असणारे थीम किंवा सेंट्रल आयडिया, म्हणजे कविता नेमकी कशावर बेस्ट आहे, कविता वाचायची समजून घ्यायचं नेमकं कशावर बेस्ट आहे, अभ्यास करायचा म्हणजे लिहिणं सोपं जाईल. त्याची सेंट्रल आयडिया आहे मध्यवर्ती कल्पना असं मराठीत आपण ज्याला म्हणतो. द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर एज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. म्हणजे वडिलांचं महत्व, आपल्यासाठी असणारं आदर्श व्यक्तिमत्व किंवा आपल्याला काहीतरी बनवू इच्छणारे, वडिलांसारखं आपल्याला बनायचं असे रोल मॉडेल आपल्यासमोर आहेत, कवितेची सेंट्रल आयडिया आहे. आणि द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू ऑब्झर्व अँड इमिटेट द लाईफ लीड बाय हिज फादर ऑर हर फादर. म्हणजे वडील जसं अनुकरण करतात, वडील ज्या प्रकारे कृती करतात, वडिलांचं आयुष्य ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे बालकाला सुद्धा किंवा त्या मुलीला मुलाला वाटते की आपल्या वडिलांप्रमाणेच व्हावं. हेन्स द चाइल्ड रिक्वेस्ट द फादर टू बी मोर कॉन्सन्ट्रेट टुवर्ड्स हिज ऑर हर नीड्स. त्यामुळे जास्तीत जास्त माझ्या गरजांकडे लक्ष द्या. गरजा काय आहेत त्या मुलाच्या, की वडिलांचं वागणं, वडिलांचे विचार, वडिलांच्या कृती त्याला समजाव्यात, त्याच्याशी वडिलांनी त्याच्याशी बोलावं, त्यांची मतं सांगावीत, कारण त्या मुलाला वडिलांसारखं आयुष्यात यशस्वी व्हायचंय आणि चांगलं आयुष्य जगायचंय. तर आता इथे आपल्याला सेंट्रल आयडिया कळाली आहे कवितेची. तर या प्रकारे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला फिक्स 5 मार्क्स मिळायला काहीच अडचण येणार नाही. इतकं सोपं आहे पोएटिक अप्रिसिएशन. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करून सांगा, लाईकचं बटन प्रेस करा, इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही फायदा होईल, आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा असेल तरी मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी स्पेशली तो व्हिडिओ करून पाठवेन. ओके, बाय बाय.